काश्मीरच्या थंड प्रदेशात फुलू शकणारे केशरचे मळे अहमदनगरमध्ये फुलवण्याची किमया वीरगावच्या तरुणानं करून दाखवले. अकोलेमधल्या वीरगावात राहुल वाकचौरे नावाच्या तरुणानं प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग केलाय. त्याच्या मेहनतीला आता फळही आल्याचं दिसतंय. 20 गुंठ्यात उभ्या असणाऱ्या 1300 झाडांना केशरच्या फुलांचा बहर आलाय. राहुल वाकचौरेंनी केशरसाठीचं बियाणं रावेरमधून आणलं. एका बीसाठी त्यांना 25 रुपये खर्च आला. 15 गुंठ्यात त्यांना 10 किलोचं उत्पन्न अपेक्षित आहे. वाकचौरेंची केशर शेती ठिबक सिंचनावर आधारित असून भविष्यात मल्चिंग पेपरचा वापर केल्यास पाणी आणि तापमानाच्या योग्य नियोजनानं उत्पन्न वाढीस मदत होते असं तो सांगतो. पावसाचं प्रमाण काही दिवसामध्ये जास्त असतं, पण हिवाळ्यामध्ये या ठिकाणी अकोला तालुक्यामध्ये थंडीचं वातावरण चांगलं असतं आणि 4 महिने हे थंडीचं थंड हवामान असल्यामुळं मग मी पण एक विचार केला की थंड हवामानामध्ये येणारं पीक आहे, आपण हे प्रायोगिक तत्वावर आपण लावणं गरजेचं आहे, तर मी आज हे या ठिकाणी लावलेलं आहे. सप्टेंबरमध्ये राहुलनं आपल्या 20 गुंठ्यात केशराची रोपं लावली होती. अकोल्यातल्या थंड हवामानाचा खास फायदा मिळाला खरा, मात्र रोग पडल्यानं 1500 रोपांपैकी 300 रोपं जळून गेली. केशरवर पडलेल्या रोगावर नेमकं कुठलं औषध फवारावं हे आधी त्याला उमगलं नाही. पर्यायानं उत्पन्न थोडं कमी मिळणार आहे. रोपांवरती गळुंबा आजाराचा प्रकार मला जाणवला, पण एकंदर माझी मर्जन होऊन 1300 रोपं माझी ही उरली, तर त्याच्यामधनं मी लागण केली. 1 ऑक्टोबर नोव्हेंबरला माझी बेडवरती लागण झाली, त्याच्यामध्ये मी ड्रिप केलं, तर ड्रिपवरती लागण केल्यानंतर 4 महिन्यानंतर माझी केशरला फुलं आली आणि फुलं आल्यानंतर आता ती माझी काढणी चालू आहे. केशरची शेती 5 महिन्यांची असून पहिले 3 महिने फुलधारणेचे असतात, त्यानंतर 2 महिने फुलांची तोडणी होते. पाकळ्यांची तोडणी झाल्यानंतर त्यातील केशरच्या अर्क तपासणीसाठी मुंबई आणि पुण्यातल्या प्रयोगशाळेत पाठवल्या जातात. पाकळ्यातील केशरच्या मात्रेनुसार बाजारभाव ठरतो. झाडावर शिल्लक राहिलेल्या बोंडांमधूनही बियाणांचं उत्पन्न मिळतं. आज बाजारभाव 40,000 रुपयापासून तर 1 लाख रुपये किलोपर्यंत याचं मार्केट आहे. तर जनरली कमीत कमी जरी बाजार म्हटला 40,000 रुपये किलो जरी बाजार भेटला, तरी माझ्या मला अपेक्षा आहे की माझं 10 किलो तो उत्पन्न नक्कीच मिळेल. 10 किलोमध्ये 40,000 रुपयानं 4 लाख रुपयाचं उत्पन्न मला निश्चित 20 गुंठ्यामध्ये मिळेल. 20 गुंठ्यांसाठी वाकचौरेंना 1 लाखाचा खर्च आला. केशरला कमीत कमी 40,000 रुपये किलो भाव मिळाला तरी त्यांना 4 लाखांचं उत्पन्न मिळेल असा विश्वास राहुलला आहे. अमेरिकन केशरची प्रायोगिक तत्वावर लागवड केली असून आगामी काळात 2 एकर शेतीत केशर पिकवण्याचा राहुलचा मानस आहे. प्रशांत शर्मा, झी मीडिया, शिर्डी. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.